संपूर्ण देशात 22 तारखेला अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी भगवामय वातावरण निर्माण झालं असून गोंदियात देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। अशातच गोंदिया जिल्हा व्यापारी फेडरेशनच्या वतीने 1992 मध्ये ज्या कार सेवकांनी निस्वार्थ भावनेने कार्य केले होते अशा 48 कार सेवकांचा सत्कार गोंदियात व्यापारी फेडरेशनच्या वतीने करण्यात आला। यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील बेंडे यांनी देखील त्यावेळी कार सेवक म्हणून सेवा दिली होती, त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला। तर या निमित्ताने कार सेवकांनी 1992 वेळी घडलेले प्रसंग सांगून आठवणींना उजाळा दिले। गोंदिया जिला व्यापारी फेडरेशन ने आज 42 कार सेवकों का यहाँ पर सत्कार किया है और सभी कार सेवकों को सम्मान चिन्ह, शॉल और श्रीफल भेंट कर कार सेवा में उनके उल्लेखनीय योगदान के लिए हमने याद किया है। निश्चितच आपल्या सर्वांना कल्पना है, आज तर संपूर्ण देश आपला देशच नव्हे संपूर्ण जग राममय होण्याच्या दिशेने निघालेला आहे आणि 22 तारखेला जो समारोह होतो आहे पुनर्प्राण प्रतिष्ठेचा त्याच्या संबंधी सगळ्या जगभर सगळ्यांची डोळे त्या दिशेने लागलेले आहेत आणि मी स्वतः एक कारसेवक म्हणून एक रामभक्त म्हणून आज गोंदियाला आलो असता इथे कारसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम होता, मला इथं बोलावलं आणि त्यामुळे मलाही बरं वाटलं की माझे जे जुने सोबती कारसेवक आहेत त्यांना भेटण्याचा या दृष्टीने मला योग आला आणि एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झाला। मी आपल्या माध्यमातून सर्व कारसेवकांना एकदा प्रणाम करतो। बनाएंगे मंदिर बनाए